कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपल्या संघाती जे एफपीओ जुडलेले आहे स्वप्नपूर्ती फार्मा प्रोड्युसर कंपनी वणी, इथले जे जे डायरेक्टर गण आहे त्यांचं खूप खूप स्वागत आहे. MSLRM चा मी बनवलेला आणि प्रमोट केलेला हा एफपीओ आहे, त्यांच्याकडून निलेश भाऊ जुडलेले आहे. निलेश भाऊ नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार, कसे आहात? बरं आहे सर. बरोबर आहे. तर आता हे MSLRM चा प्रमोट केलेला एफपीओ आहे, तर याच्याविषयी थोडं दोन शब्द सांगा ना स्वप्नपूर्तीसाठी. सध्या सर आम्ही नाही का एफपीओ जो क्रिएट केला आहे स्वप्नपूर्ती, मला एक महिना झाला आम्हाला. त्याच्या अगोदर आमचे चौधरी सर होते, पण त्यांची बदली झाली. त्याच्या जागेवर आता मला चार्ज भेटलेला आहे BMM चा. बरोबर. आणि BOD 10 पण जॉईंट आहे मला. आणि त्यासोबत एक किशोर आहे, ते सध्या परिस्थितीमध्ये ते ऑडिट बघून राहिलेला आहे, म्हणजे ते बँकेत डिपॉझिट करणे, पैसे जमा करणे. तर किशोर पण ते जॉईंट आहे. त्याला हा वारी त्याला भरपूर काही माहिती आहे, म्हणजे तो CEO सारखाच ते काम करून राहिला आपल्या वणीमध्ये का. आणि त्याला भरपूर काही माहिती आहे, त्याच्याकडे कृषी पदविका पण आहे त्याकडं. तर किशोर सर. किशोर आहे? हो सर, हो सर. बोल सर. किशोर बोलतो. नमस्कार सर. नमस्कार. खूप नमस्कार सर. धन्यवाद सर. थोडं सांगा ना तुम्ही काय काय करणार आहात या एफपीओ मध्ये. नवीन एफपीओ आहे, तुमचं पण काम इथे खूप महत्वाचं आहे. एफपीओ मध्ये सर आमचं स्टार्टअप मध्ये झालं आहे सर. आता 150 सभासद जुडले आहे, आणि तसे आमचे 350 सभासद जुडले आहे. पण काही लॉकडाऊनच्या कारणामुळे आम्ही ते त्यांच्याकडून कलेक्शन वगैरे आणि ते सर्टिफिकेट आम्ही वाचू शकलो नव्हतो. ओके. त्यामुळे आम्ही ह्या एका 15-8 दिवसात आम्ही 400 किंवा 500 पर्यंत आम्ही ते सभासद जोडणी करून जाऊ सर. त्यानंतर जे आमचे जे काही प्लॅन आहे सर, बिझनेस प्लॅन किंवा शासकीय योजनेचा लाभ, तसं आम्ही सुरुवात होती. आम्ही खताचं वगैरे करायचा विचार झाला होता, पण स्टार्टअप असल्यामुळे आम्ही केलं नाही. पण मार्गदर्शनामध्ये कुणाच्या तरी सर, तुमच्या जसं कॉटन कनेक्ट मधून ट्रेनिंग घेऊन किंवा इतर कोणत्याही ट्रेनिंग मधून, आता जसं डायरेक्ट सेलिंगचं लायसन्स वगैरे सर काढायचं आहे, एवढं आमचं करणं आहे सर. बरोबर आहे. दोन टाईपचे खत असतात, एक असतं बल्क फर्टिलायझर आहे ना, जे सबसिडी वाले आहे ना, त्याच्यासाठी लायसन्स लागत आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी खूप अटी आहे, तुम्हाला एक ऍग्रोनॉमिस्ट ठेवावा लागेल है ना, आणि तुम्हाला स्टॉक ठेवावा लागेल, इन्व्हेंटरी ठेवावी लागेल, तुमचं भांडवल त्याच्यामध्ये लागणार आहे, तसं काय असतं. पण एक आहे जे आम्ही तुम्हाला मॉडेल सांगत आहोत एक सुरुवात करण्यासाठी, ते आहे नॉन बल्क. एक चांगलं रिटेलर नाही, होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटरशी आम्ही तुमचं जर हे करून दिलं, अग्रीमेंट करून दिलं, आणि त्यांच्याशी जर तुम्ही चांगला सेटअप केला ना, तर ते तुम्हाला डिस्काउंट पण मिळणार आहे. आणि तुम्हाला शेतकऱ्यांना जे जे पाहिजे तुम्ही उत्कृष्ट गुणवत्तेचे खत पण आणून देऊ शकता त्यांना. काय हरकत नाही सर, आम्हाला तेच पाहिजे. आम्हाला कंपनीशी आपले संबंध एकदम चांगले आहे, ते एकदम उत्कृष्ट त्यांचे प्रोडक्ट आहे, कंपनी चांगली आहे. दुसऱ्या कंपनीशी पण करू शकतो. मी एक उदाहरण रूपी नाव तुम्हाला सांगितले, त्यांचे प्रशिक्षण पण असतं, त्याच्यामध्ये पण आम्ही तुम्हाला सम्मिलित करू शकतो. तर हे सर्व आहे. बियाणं तर तुम्ही कोणतेही कंपनी सांगा, कोणतेही वाहन तुम्हाला जे पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला जर वेळेवर सांगितलं तर त्याच्यामध्ये डिस्काउंट आणि उत्कृष्ट गुणवत्ता दोघांचं मिश्रण तुम्हाला मिळणार. आणि याच्यासाठी कसं आहे, लायसन्सची गरज इनिशियली नाही आहे, म्हणजे एक बेसिक लायसन्स तुमच्याकडे असलं तर चालतंय. पण तुम्हाला दुकान उघडण्याची किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याची किंवा स्टॉक ठेवण्याची कुठेही गरज पडणार नाही. म्हणजे काय वाचते आपले? हा सर, बरोबर सर. पैसे वाचते, व्याज वाचते, खर्च कमी होते, हो ना. आणि असा अनुभव घेतला तुम्ही, आणि जर तुमचं शेतकऱ्यांचं काम बरोबर चाललं तर कृषी सेवा केंद्र आपल्याकडे आहेच ऑप्शन, है ना. तर तुम्ही UPL म्हणा की इफको म्हणा की कोणतेही फर्टिलायझर कंपनी म्हणा, त्याचे तुम्ही विशिष्ट पण घेऊ शकता, आणि तुम्ही एक जनरल कृषी सेवा केंद्र पण चालू करू शकता.
त्याच्यासाठी पण मदत करणार आम्ही तुम्हाला की कसं तुम्ही करू शकता, काय काय ठेवायचं आणि सुरुवातीमध्ये काय विक्री करायची. सध्या आपल्याला काय करता येईल सर, आपल्याला स्वप्नपूर्ती कंपनीमध्ये आपल्या सध्या म्हणजे तुम्हाला माहिती काढावी लागेल. तुम्ही आमच्याकडून एक चार्ट घ्या है ना, आमच्या टीम कडून जे तुमच्या ट्रस्टमध्ये आहे सध्या, एक चार्ट घ्या की तुमचे शेतकरी खरेदी काय करत आहे, त्यांची पसंतगी काय आहे, खतांमध्ये बियाणामध्ये है ना उपकरणामध्ये काय काय त्यांना पाहिजे त्याप्रमाणे आपण नियोजन त्याची खरेदी आमच्या कोणत्याही एफपीओ मध्ये जर चालू असेल तर आम्ही तुम्हाला ते डिस्काउंट जोडून तुम्हाला खरेदी करण्यामध्ये मदत करणार है ना. ते आता जे घेत आहे ते आपण त्याला द्यायचं, आणून द्यायचं आणि त्यांच्याकडून जे पैसे आले ते त्याच्यामधून दोन पैसे एफपीओ ला नफा मिळणार याची खात्री आम्ही करून देऊ तुम्हाला. माझं म्हणणं असं होतं सर की आपल्याला कोणतीही खरेदी करायची असली तरी पण पणन महामंडळचं लायसन पाहिजे आहे ना सर आपल्याला. जसं बेसिक लायसन्स कसं घ्यायचं, किती वेळ मध्ये मिळेल ते मी तुम्हाला सांगितलं ना, बेसिक लायसन्स पाहिजे तुम्हाला ना. आणि तुम्ही एफपीओचा तुम्ही एफपीओ मिडिएटर असून शेतकऱ्याच्या नावाने डायरेक्ट खरेदी पण करू शकत आहात, ते पण शक्य आहे. जर लायसन्स तुम्हाला वेळ लागणार असेल किंवा नाही मिळालं असेल, आता तर ऑनलाईन ऍप्लिकेशन पण होते आणि लायसन्ससाठी बेसिक लायसन्ससाठी जास्त वेळ लागत नाहीये, तर बल्क फर्टिलायझर साठी वेळ लागू शकतो. ठीक आहे ना, तर हे 15 दिवसामध्ये महिना दिवसामध्ये काम सुरू होऊ शकते. बरोबर आहे सर तुमचं. मीरा ताई, पोतराजी ताई बोला ना थोडं तुम्ही. ताई पोतराजी ताई, नेटचा प्रॉब्लेम आहे सर, काहीच आवाज नाही येत आहे इकडे. थोडस सरांसोबत बोला, तुम्हाला काही प्रश्न असेल तर. तुमचा आवाज येत आहे मीरा ताई? बोला ताई, तुमचा आवाज बोला ताई. आतापर्यंत सर मला काहीच नाही समजलं, पण नेट नव्हतं इकडे बरोबर. आता ऐकू येते का? सध्या सर परिस्थितीमध्ये आपले आता जे शेतकरी लोक व्यक्ती आहे आपले, त्यांनी मला वाटते बीज वर खरेदी केलेली आहे काय, आता आपल्याला ही प्रोसेस तर करता येणार नाही, पण पुढे काय करता येईल ते थोडस आम्हाला सांगा सर तुम्ही. खत आहे ना, खत आहे, उपकरण आहे, त्यानंतर आता विपणन येणार, सोयाबीनचे विपणन येणार 3 महिन्यात है ना. 3 महिने तर कसे निघून जात आहे कळत पण नाही आहे. लोकांनी लवकर लागवड केली आहे यावर्षी थोडी. बरोबर आहे सर, सप्टेंबर एंड आणि 15 ऑक्टोबर तर मध्ये येऊन जाणार आहे सोयाबीन. त्याच्यासाठी काय नियोजन आहे आपल्याकडे है ना, खूप चांगले खरेदीदार आहे आपल्याकडे, तर तुमच्याकडे काय नियोजन आहे, कसं तुम्ही माल गोळा करणार आणि किती शेतकऱ्यांचा माल मिळू शकणार, त्याची तुम्ही आतापासून शेतकऱ्यांना तुम्ही इंटेन्शन दाखवू शकता की आम्ही खरेदी करणार आहोत है ना. तर तुमच्याकडे किती लागवड झाली आम्हाला सांगा, किती माल तुम्ही देऊ शकणार आहात आम्हाला, ते नावची नोंदणी आमची चालू आहे बघा. वणी तालुका म्हणजे जिल्हा आता आपला कॉटन साठी प्रसिद्ध आहे सर्वात जास्त, इथं कॉटनच पिकते आपल्या इकडे, तर तिथं आपल्याला भरपूर काही म्हणजे मोठ्या याच्यामध्ये निघणार आहे ते, म्हणजे आपण पण खरेदी कशी करणार सर त्यांच्याकडून. खरेदी आपण, मी तुम्हाला सांगतो ना, तुम्ही फक्त इंटेन्शन द्या त्यांना आणि नियोजन कसं करायचं ना मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगणार, कारण की या 1 तासाच्या कार्यक्रम मध्ये आम्हाला खूप तुम्हाला अजून दाखवायचं आहे. पण इतकं आश्वासन तुम्हाला देऊ शकतो की तुम्ही जितकं कापूस देणार आपण घेऊ शकतो आमच्याकडे खरेदी. ठीक आहे सर, आता यांना फक्त आपले जे आमचे. हा किशोर भाऊ बोल ना. किशोर सर, कॉटन हे खरेदी आपल्याला गठ्ठान बनवून देणे आहे की सर रॉ मटेरियल दोघे आहे. आपण जर हमी भाव जास्त असले आणि जर बाजार भाव कमी असले तर आपण सीसीआय कडे तुमचा माल विकण्यामध्ये मदत करू. नंबर 1, जर हमी भाव कमी आहे आणि बाजार भाव जास्त आहे, समजा यावेळी ते शक्यता जास्त आहे की बाजार भाव जास्त असू शकते, आता तर आहे आणि ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत राहिले तर आपण तर निजी खरेदीदारला विकावं लागेल. तिथे आपल्याला कापूस विकायचा असेल तर आपण कापूस विकू शकतो, आणि जर गाठी विकायचं असेल तर कसे गाठी बनवून घ्यायचं आणि केव्हा गाठी बनवायचा की नाही बनवायचे त्यावेळी ते आम्ही तुम्हाला सांगून ते पण तुम्हाला प्रशिक्षण देऊ की कसं करायचं आहे ना. जिनिंग कंपनीशी टायअप करायचं, ही फॅक्टरी टाकण्याची काहीही गरज नाहीये कोणाला पण. खूप सारे जे आपल्याला बनवून देणार आहे गाठी. नाही सर, पण किमान ज्यावेळेस आपण खरेदी करू एफपीओ आपल्या स्वप्नपूर्ती एफपीओ मार्फत, तर किमान आपल्याला जागा शेड वगैरे लागणार ना सर आपल्याला. हा
त्याबद्दल आपल्याला एखाद्या कंपनी सोबत तर हे करता येते, अग्रीमेंट करून त्यांच्यासोबत आपण करार करू शकतो सर, केलं पाहिजे ना. म्हणून तर तुमच्याकडे कापूस किती येणार आहे, किती एरियामध्ये लागवड आहे आणि उत्पन्न किती अपेक्षित आहे त्याचा डेटा जर तुम्ही दिला ना सर, अग्रीमेंट नक्की करू शकतो ना आपण. सर मी ते त्याबद्दल बोलतो सर थोडं. जे आपले एफपीओला जे 400 किंवा 500 सभा जुळणार सर, जेव्हापर्यंत आपला कॉटनचं जे रॉ मटेरियल येणं चालू होईल त्या टायमापर्यंत आपले 500 सभासद जुळलेले असणार आपल्या कंपनीला. खूप छान. आणि तेव्हा आपले 500 सभासदापैकी 90% शेतकरी हा कॉटन घेणारा शेतकरी असणार आहे, शेतकरी महिला असणार आहे. ओके. आणि आपले प्रत्येक गावात पीजी वगैरे स्थापन झाले आहेत, म्हणजे प्रोड्युसर ग्रुप आपले तयार झाले आहे, त्यांच्या माध्यमातून पण आपण ते रॉ मटेरियल आपण कॉटन खरेदी करू शकतो. त्यामुळे कॉटन हे आम्ही भरपूर प्रमाणात देऊ शकतो. हॅलो. हा तर तुम्हाला तर कुठे दुसरा प्लॅनिंग केलं नाही पाहिजे, कापसाबाबतच विचार केला की आपण एक तर कापूस कसा विकू शकतो प्री टेस्टेड, है ना, आपण नॉर्मल कापूस विकायचा नाही कुठेही, काही मिळणार नाही तुम्हाला, 10 रुपये मिळणार नाही, है ना. प्री टेस्टेड कापूस कसं विकू शकतो, प्रशिक्षण हे परीक्षण केलेला कापूस कसं विकू शकतो, आणि म्हणजे ग्रेडेड कापूस जे आपण म्हणतो, आणि दुसरा आहे की व्हॅल्यू ऍडेड कापूस कसा विकू शकतो, मूल्यवर्धन केलेला म्हणजे गाठी बनवल्यानंतर. दोघेही ऑप्शन आपल्याकडे आहे आणि दोघेही ऑप्शन मध्ये तुम्हाला ज्या वेळी जास्त कमाई आहे त्या त्या वेळेचे मार्गदर्शन आम्ही देऊ त्याप्रमाणे तुम्हाला. ओके सर. है ना. आणि विकण्यासारखा आहे की ठेवण्यासारखा ते पण सांगू तुम्हाला, है ना. इथेच आता मला तुम्हाला एक संधी दाखवायची आहे. जर तुम्ही 90% शेतकरी कापूस घेत आहेत, आपण वर्धामध्ये आहोत, वर्धामध्ये रात्री झोप मधून जर शेतकऱ्याला जगवलं ना, हे दादा हे ताई काय टाकणार आहे तुम्ही या वर्षी, 90% शेतकरी सांगणार कापूस. तर भारताचा सर्वात एस्टॅब्लिश आपण म्हणू शकतो की सर्वात शाश्वत नगदी पीक कोणतं आहे, कोणी सांगू शकेल का? नगदी पीक माल दिला आणि पैसे मिळते. सांग ना किशोर. कविता ताई कोणीतरी उत्तराचे बोला ना. एफपीओ मधून कोणी? वृंदाली ताई. खूप लोक जोडलेले आहे. कविता मॅडम बोला ना तुम्ही. ऐकू येते ना सर्वांना? चेतन कापूस सर. हॅलो सर, प्रश्न परत करा. हा, भारताचं सर्वात मोठा नगदी पीक कोणतं आहे? हा मी राहतो. कविता मॅडम बोला ना. कापूस सर. हॅलो निलेश सर. हा बोला ताई. बोला ताई, तुमचा आवाज कटून राहिला ताई. हा बोला बोला. आज नाही बोलला तर केव्हा बोलणार? कार्यक्रम आहे ना इथे. मी फक्त स्पीकर म्हणून नाही बसलो आहे. कविता ताई म्हणाले कापूस, आणि त्यांचं उत्तर एकदम बरोबर आहे. भारताचा 7000 वर्षाचा लेखित इतिहास आहे कापूस पिकवण्याचा, आणि त्याच्या मध्ये खरा उतरलाय कापूस. मागच्या 20-30 वर्षामध्ये सीन थोडा बदललेला आहे आणि शेतकरी थोडा नासिपास झालेला आहे कापसाचा शेतकरी, त्याचे वेगळे कारण आहे. पण कापूस मध्ये प्रॉब्लेम नाहीये, प्रॉब्लेम आपल्या नियोजन मध्ये आहे. आपण वातावरण अनुसरून आणि नवीन नवीन जे टेक्नॉलॉजी येत आहे त्याचा उपयोग केल्याशिवाय जर तेच शेती करत राहिलो तर नफा कसा मिळणार आहे? आपण मोबाईलचा उपयोग करत नव्हतो, आता आपण करत आहोत, फायदा आहे ना. आता आपण झूम कॉलवर
कनेक्टेड आहोत, जे मागच्या वर्षी बिलकुल एकही शेतकरी आम्हाला दिसले नाही, 1.5 वर्ष अगोदर कोरोना काळ अगोदर के झूम कॉल वर कुठे मीटिंग अटेंड करत होता. आता 121 तर आमचे वेबिनार झाले, 121 एफपीओची किती सारे शेतकऱ्यांनी युट्यूब वर बघितले आहे. तर हे पण टेक्नॉलॉजीचा फायदा आहे आणि शेतकरी करत आहे. तर कशाला शेतावर त्याचा उपयोग केला नाही आपण किंवा करत नाही, तर कापूस मध्ये नक्की त्या शेतीमध्ये पैसे आहे आणि कापूस एक नगदी पीक आहे याच्यामध्ये कुठेही डाऊट नाही, पांढर सोना आहे.